डोंबिवली में इस अनोखी यात्रा की चर्चा, देखें ये वीडियो। डोंबिवली कोपरगांव में महालसाई माता मंदिर है। इस मंदिर में महालसाई की यात्रा शुरू है। इस यात्रा की बात कुछ अलग है। यात्रा कहें तो मेहमानों का आगमन, गांव की महिलाएं काम में व्यस्त, लेकिन इस यात्रा की बात कुछ अलग है। महिलाओं को तकलीफ ना हो इसका ख्याल कोपरगांव के ग्रामीण रखते हैं। गांव के ग्रामस्थ की ओर से यात्रा में लगने वाली सभी जरूरी वस्तुएं दी जाती हैं। हर घर से कुछ न कुछ आता है, लेकिन गांव से बाहर के व्यक्ति से कुछ भी नहीं लिया जाता है। कुछ दशक पहले गांव की लड़कियों ने देवी की पूजा शुरू की और बाद में ये प्रथा शुरू हो गई। महालसाई देवी के मंदिर को आकर्षक ढंग से सजाया गया है। देवी की प्रतिमा का रंग रोगन भी किया गया है। यात्रा के मौके पर महालसाई देवी के दर्शन के लिए श्रद्धालुओं की भारी भीड़ जुट रही है। व्रत लेने वाली देवी के रूप में भक्तों की महालसाई देवी में आस्था है। यात्रा के समय भजन कीर्तन सहित अन्य धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रम होंगे। इतना ही नहीं बल्कि दो दिनों तक पूरा गांव एक परिवार की तरह माता की सेवा करता है। घरच्या ना कोणत्याही प्रकारचा त्रास होत नाही, त्यामुळे संपूर्ण गाव आणि घरातील प्रत्येक मेंबर या यात्रेमध्ये सामील असतो। आणि माझं हेच विनंती आहे सर्व आमच्या ग्रामस्थांना आणि इतर लोकांना सुद्धा, का देवाची जत्रा ही शुद्ध शाकाहारीच करावे आणि नंतर तुम्हाला किती काय मजा करायची असेल ते तुम्ही करा, परंतु हा आनंदसुद्धा एकदा घेऊन बघा। भजन कीर्तन नामस्मरण आणि इतर मनोरंजनाचे कार्यक्रम आणि संपूर्ण गाव एकत्र ज्या वेळेला येतो तो एक वेगळाच आनंद असतो। पालखीच्या दिवशी तर आमच्या गावातील संपूर्ण महिला गावभर तीन तीन बँड पथक असतात आमचे आणि तुडुंब गाव भरलेलं असतं, सगळेच नाचत खेळत असतात, गुलालाची उल्लत होत आहे, छेडछाड होत नाही या ठिकाणी, त्यामुळे सगळेजण बिंदास्तपणे या ठिकाणी नाचत खेळत आनंदाने। साधारण किती किलो धान्य जमा होतं आणि त्यामध्ये काय काय असतं? 2 ते 3 हजार किलो तांदूळ, 200 ते 300 किलो तुरडाळ, तेलाचे डबे 20-25-30 असे तेलाचे डबे वगैरे येतात, परंतु एवढे लागत नाही आम्ही चाचणी पुढच्या वर्षी। आणि तांदूळ जेवढा जुना तेवढा भात चांगला, म्हणून आम्ही तांदूळ चिलकी ठेवतो। मागच्या वर्षाचे या वर्षी वापरणार, या वर्षीचे पुढच्या वर्षी वापरणार, अशा प्रकारे आम्ही खूप आम्हाला ग्रामस्थांकडनं देणगीच्या रूपाने हे धान्य वगैरे सर्वच गोष्टी मिळतात। फक्त आम्हाला जे काही कार्यक्रम असतात त्याच्यासाठीच पे करावं लागतं, बाकी सर्व आम्हाला कोणतीही वस्तू विकत आणावी लागत नाही। त्यासाठी कोपरगावातील सर्व दानशूर व्यक्तींचे आम्ही खूप खूप आभारी आहोत। तर ह्या जत्रेमध्ये शुद्ध शाकाहारी जेवण असते आणि ते संपूर्ण धान्य जे काही लागतं स्वयंपाकासाठी भंडाऱ्यासाठी वस्तू त्या ग्रामस्थाकडूनच दिल्या जातात आणि जवळजवळ 2 ते 3 हजार किलो तांदूळ आम्हाला दरवर्षी जमा होतो, एवढा काही लागत नाही। आम्हाला तो साठवणीत ठेवावा लागतो आणि त्यासाठी लागणारे इतर गोष्टी सुद्धा, भाजी म्हणा, तेल म्हणा, तूप म्हणा, दूध म्हणा, ज्या ज्या स्वयंपाकासाठी लागतात त्या सर्व वस्तू ग्रामस्थांच्याच कडून येतात, आम्हाला 1 रुपयाचीही गोष्ट विकत आणावी लागत नाही। ही पूजा आमच्या गावदेवी मातेची पूर्वी 40 ते 45 वर्षापूर्वी आमच्या गावातल्या मुलींनी सुरुवात केलेली होती, त्याच्यानंतर ग्रामस्थांनी त्यामध्ये भाग घेतला आणि ही आजपर्यंत तीच प्रथा चालत आलेली आहे। कारण आमच्या गावचे थोर संत हरिभक्त पारायण सावळराम बाबा महाराज हे खूप मोठे कीर्तनकार होते, प्रबोधनकार होते, त्यांनी त्यावेळेला हजारो लाखो लोकांना व्यसनाधीन लोकांना व्यसनमुक्त करून वारकरी संप्रदायामध्ये आणलं। आणि लेकिन वो मैं